विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आजी आजोबा महोत्सव, नातवांच्या शाळेत एक दिवस हा आगळा वेगळा उपक्रम साजरा। पाहूया आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत। मिरज पूर्व भागातील दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेल्या विद्यार्थी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आजी आजोबा महोत्सव म्हणजेच नातवांच्या शाळेत एक दिवस हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला। सुरुवातीला शाळेच्या गेटवर उपस्थित असलेल्या आजी आजोबा व प्रमुख मान्यवरांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले। विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राबविलेल्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते। नातवांच्या सोबत उपस्थित असलेल्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचा एक वेगळाच आनंद पाहण्यासारखा होता। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संस्थेचे अध्यक्ष माननीय बाबा वाघमारे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून पुणे येथील अधिव्याख्याते प्राध्यापक प्रदीप कदम सर, प्रसिद्ध उद्योगपती महादेव काळोखे, समाजसेवक शशिकांत गायकवाड, विजय आस्वले, मोहन जंगम साहेब, अण्णासाहेब पाटील, संतोषवाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुनीता मेथे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। विद्यादीपमधील हा आगळा वेगळा अभिनव उपक्रम पाहून व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे। आजोबा हे ज्यांना मिळतात ते खरंच भाग्यवान नातवंड असतात। मुलांना आणि माझ्याही मुलांना ते प्रेम मिळालं। आज इथं जे आजोबा होते विद्यादीपला आणखी एक आजोबा मिळालेले होते। पहिल्या बॅच पासून तर 2016 पर्यंत जे आजोबा मिळाले होते विद्यादीपचे आजोबा होते ते म्हणजे आमचे बापू। प्रत्येक विद्यार्थी बापूंच्या मांडीवर बसलाय, त्यांच्या मांडीवर खेळलाय, तो रडत असताना त्याच्या हातामध्ये बापूंनी चॉकलेट दिलंय आणि मग त्याला शांत करून त्या वर्गामध्ये पाठवलंय। त्याच्यानंतर त्या शिक्षकांनी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकवून घेतलेल्या आहेत। बाबा मला ते दिसतंय, तुम्हाला दिसतंय का? आणि आजोबा सांगतात मला नाही दिसत बाळा, हे तुला दिसतंय। आजीच्या खांद्यावर एखादा चिमुकली मुलगी किंवा मुलगा यात्रेत फिरत असतो आणि आजीला म्हणते आजी मी बघना तुझ्या खांद्यावर बसली किंवा तुझ्या कड्यावर बसली कि मला कोपऱ्यातलं दिसतंय। आणि मला सांगायचंय हे नातवांना दिसतंय पण या आजोबांनी आयुष्यभर पाहिलेलं असतंय तो अनुभव त्या आजोबाजी नसतो। पण आपल्या नातवाला जग दिसावं, आपल्या नातवाला दूरदूरच दिसावं, आपल्या नातवाला या विश्वात्मक जगाचं दर्शन व्हावं म्हणून आजोबाजी हे करत असतात। आणि ते करणं त्यांचं कर्तव्य समजून ते काम करत असतात।